Hello, welcome to our channel Chemist with SK. In this topic, we will see the depression in freezing point. We have seen two colligative properties still in this chapter. The lowering of vapor pressure, then elevation of boiling point. Now, this is the third colligative property as depression in freezing point. So, what is freezing point depression? That we will see. But first of all, we need to see the definition of freezing point. बघा मला आता फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन काय असते त्या अगोदर आय वुड लाईक टू आस्क यू वॉट इज द डेफिनेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन काय होती काय होती आठवा द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू एक्स्टर्नल प्रेशर ऑर ॲटमॉस्फिरिक प्रेशर दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट सिमिलरली वेन वी टॉक अबाउट फ्रीजिंग पॉईंट वी कॅन से दॅट द टेम्परेचर ॲट विच लिक्विड फ्रीजेस the temperature at which liquid converts from liquid to solid that is called as freezing point it means in terms of vapor pressure if you say we have to write it as the temperature at which liquid and solid state are in equilibrium and the two phases have the same vapor pressure it means the temperature at which vapor pressure of solid and vapor pressure of liquid at लिक्विड आणि गॅसबद्दल नाही बोलत आहे आता मी काय बोलतोय वेन द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अँड वेन द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड दॅट इज सेम अँड दॅट आर इन इक्विलिब्रियम याचा अर्थ आईसचं वॉटर होत आहे वॉटरचं परत आईस होतंय हे कंटिन्यू सुरू आहे असं जे काही कंडिशन आहे कंटिन्यू सुरू आहे म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शन सारखं सो वेन देअर इज अन इक्विलिब्रियम बिटवीन दिस सॉलिड अँड लिक्विड फेज अँड दे आर ॲट सेम वेपर प्रेशर देन दॅट टेम्परेचर इज सेट टू बी फ्रीजिंग पॉईंट साध्या सोप्या लँग्वेजमध्ये बघायचं झालं तर आपण जे काय म्हणतो ना फ्रीज होणे आईस होणे लिक्विडचं आईस होणे किंवा सॉलिडिफिकेशन होणे दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉईंट ठीक आहे फक्त वेपर प्रेशरच्या टर्ममध्ये आपल्याला असं सांगायचं फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज लोवर्ड आता मला सांगा वेपर प्रेशर दोघांचा सेम आहे लिक्विड आणि सॉलिडचा म्हणतो आपण लक्षात घ्या इथे काय म्हटलंय त्याचा अर्थ एकच लिक्विड आहे आणि म्हणजे एकच कुठलं तरी मटेरियल आहे एकच कंपोनंट आहे त्याचं लिक्विड आणि त्याचं सॉलिड तर ह्यांचं जे काही टेम्परेचर आहे ट्रान्झिशन टेम्परेचर किंवा आपण म्हणू इक्विलिब्रियम टेम्परेचर ॲट विच दोघांचा वेपर प्रेशर सेम येईल त्या टेम्परेचरला आपण म्हणतो फ्रिजिंग पॉईंट आता मग फ्रीजिंग पॉईंट हा सॉल्वंटचा वेगळा असेल आणि सोल्युशनचा वेगळा असेल असं का असेल तर तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं पहिलं टॉपिक म्हणजे कुठला तर लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर त्यामध्ये सांगितलं होतं की सॉल्वंटच्या केसमध्ये सरफेसवरती फक्त सोलवंट मॉलिक्युल्स आहेत त्यामुळे त्यांचा वेपर प्रेशर जास्त आहे आणि सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी आहे मग आता मला सांगा इथे आपल्याला हायर टेम्परेचरकडे जायचं नाही आहे हिटिंग करायचं नाही आपल्याला लोअर टेम्परेचरकडे जायचं आहे कूलिंग आहे मग कूलिंग करत असताना कुठल्याला कूल करणं जास्त सोपं बघा तुम्ही सॉल्वंट आणि सोल्युशन इकडे काय आहे सॉल्वंट आहे सॉल्वंटचं वेपर प्रेशर जास्त आहे आणि हे काय सोल्युशन सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी आहे मग तुम्हाला वेपर प्रेशर यांचा कधी करायचा आहे कमी करायचा आहे बरोबर फ्रीज करायचं म्हणजे वेपर प्रेशर कसा करायचा आहे कमी करायचा आहे बघा मग की हायर लेवलला आहे हे लोअर लेवलला आहे हा सॉल्वंट आहे आणि हा सोल्युशन आहे मग कुठल्याच फ्रीजिंग करणं जास्त सोपं जाईल किंवा कुठल्याचा फ्रीजिंग पॉइंट हा कमी येईल फ्रीजिंग पॉईंट कमी कोणाचा येईल सांगा मला सॉल्वंटचा की सोल्युशनचा तर तो येतो सोल्युशनचा कमी का तर त्याचा ऑलरेडी त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते कमी आहे किंवा त्याचा वेपर प्रेशर जो तो कमी आहे त्यामुळे त्याचा आणखी वेपर प्रेशर कमी करायला कमी कष्ट लागतील याचा अर्थ तो सहजासहजी लोअर व्हॅल्यूला जाऊ शकेल लोअर टेम्परेचरला जाऊ शकेल इट मीन्स इन शॉर्ट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज लोवर्ड इथं दुसऱ्या दुसऱ्या टममध्ये सांगितलं फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज लोवर्ड बाय डिझॉल्विंग अ नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट इन टू इट इट मीन्स वेन एव्हर वी आर ॲडिंग एनी ए सोल्यूट द फ्रीजिंग पॉईंट विल बी विल बी डिक्रीज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन वॉलेटाईल सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट सो द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज लेस देन प्युअर सॉल्वंटबद्दल सो या दोघांपैकी फ्रीजिंग पॉईंट जास्त कोणाचा असेल तर सॉल्वंटचा प्युअर सॉल्वंट झिरो म्हणजे काय प्युअर सॉल्वंटचा फ्रिजिंग पॉईंट कसा असेल जास्त असेल आणि इथं जो काय हा टी एफ आहे टी एफ म्हणजे काय फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन सॉल्वंट आणि सोल्युशनमध्ये ह्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे जास्त ह्याचा फ्रिजिंग पॉईंट आहे कमी त्यामुळं इथं लिहिलं मी कोण काय ते तर आपल्याला यांचा डिफरन्स घेताना काय करावं लागेल डेल्टा टी एफ घ्यावा लागेल डेल्टा टी एफ म्हणजे डिफरन्स डेल्टा म्हणजे डिफरन्स सो यांच्यामधला डिफरन्स घ्यायचा हायर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू मग तुम्हाला आठवत असेल की बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स घेताना म्हणजे डेल्टा टी वी घेताना आपण काय केलं होतं डेल्टा टी बी इक्वल टू टी बी झिरो मायनस टी बी असं होतं का टी बी मायनस टी बी झिरो होतं तिथं उलट होतं इथल्यापेक्षा उलट होतं कारण तिथं सोल्युशन मधून आपण काय केलं होतं सॉल्य मायनस केलं होतं इथं काय इथं उलटं आहे कारण काय इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट झालं होतं त्यामुळे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट तिथे जास्त होता इथे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी आहे त्यामुळे हायर व्हॅल्यूमधून लोअर व्हॅल्यू मायनस करायची दॅट सेट अँड दॅट इज सिम्पली द टर्म ॲज डेल्टा टी एफ सो डेल्टा टी एफ इक्वल टू डी जेरो एफ टीजरोफ मायनस टी एफ सॉल्वंट मायनस सोल्युशन ओके नाव वी हॅव टू सी फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ऍज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोवरिंग तर फ्रीजिंग पॉईंटचा काय इफेक्ट होतो वेपर प्रेशरवरती किंवा वेपर प्रेशरच्या लोवरिंगवरती सो दॅट विल सी देर आर सम कर्ज इथे ग्राफ काय वर्ष काय वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर कर्व आहे ठीक आहे या ठिकाणी तीन ग्राफ आहेत कोण कोण हा बी डी इफ आणि ए बी ठीक आहे ए बी सी डी आणि ई एफ असे तीन कर्ज आहेत मला सांगा कर ए बी काय सांगतो सॉलिड सॉल्वंट आहे याचा अर्थ ह्या टेम्परेचर लाईनला सॉलिड सॉल्वंट असतं तो म्हणाल सॉलिड सॉलवंट कसा असेल उगीच वाटतं आपल्याला काहीतरी आणि मी पण काहीतरी तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न करतो मुद्दाम आपल्याला माहिती आहे सॉलुंट कशाला म्हणतो जो जास्त क्वांटिटीमध्ये त्याला सॉलूंट म्हणतो मग ते सॉलिड असेल लिक्विड असेल आपण सुरुवातीला चॅप्टरच्या सुरुवातीला नऊ टाईपचे लिक्विड बघितलेले आहेत किंवा नऊ टाइपचे सोल्युशन्स बघितलेले आहेत बरोबर सो त्यामध्ये सॉलिड लिक्विड या सगळे मिक्सर्स होते त्यामुळं असा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही की हा सॉलिड आहे मग तो सॉल्यंट कसा ठीक आहे ही गोष्ट पहिल्यांदा झाली सो हिअर इट इज सॉलिड सॉलवंट म्हणजे जो काही तुम्ही सॉलुंट घेतला असेल तर तो सॉलवंट जेव्हा सॉलिड असेल तेव्हा इथं अशी टेम्परेचर लाईन आहे आणि जेव्हा तो सॉल्वंट हा लिक्विड स्टेटमध्ये आहे त्यावेळेला काय येणार ग्राफ असा आहे सी डी असा कर येतो आणि सोल्युशनचा कर येतो असा ओके okay. कर ए बी इज अ वेपर प्रेशर कर ऑफ सॉलिड सॉल्वंट सी डी इज वेपर प्रेशर कर ऑफ प्युअर लिक्विड सॉल्वंट लिक्विड सॉल्वंट आहे प्युअरच आहे ते आणि इ एफ जो येतो दॅट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ठीक आहे मग सोल्यूट डझंट डिझॉल्व्ह इन सॉलिड सॉल्वंट सोल्यूट डझन्ट डिझॉल्व्ह इन सॉलिड सॉल्वंट सोल्यूट जे आहे दॅट कॅनॉट डिझॉल्व्ह इन सॉलिड सॉलवंट का मिक्स नाही होणार ना होमोजिनिस होणारच नाही सो जनरली आपलं सोल्यूट काय असतात सोल सॉलिड असतात सो सॉलिड सोल्यूट कॅनॉट डिझॉल्व्ह इन सॉलिड सॉल्वंट मग ए बी आणि सी डी हे कुठेतरी इंटरसेक्ट होतात बघा बघा काय म्हटलं आहे ए बी अँड सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट बी आणि हा पॉईंट बी जर बघितला आपण वेपर प्रेशर आणि इकडे टेम्परेचर लाईनला तर द टेम्परेचर आर वी कॅन से द पॉइंट बी ॲट विच कर्स ए बी अँड सी डी इंटरसेक्ट ठीक आहे सो ॲट दिस कंडिशन ॲट पॉइंट बी बोथ फेजेस आर इन इक्विलिब्रियम म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉईंटला दोन फेज असतात इक्लेबियम मध्ये फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट झिरो आहे समजा खोर असेल तो पण सपोज आपण म्हटलं की वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट हा झिरो डिग्री सेल्सिअस आहे याचा अर्थ झिरो डिग्रीला काय होतं आईसचं वॉटर होतं आणि त्याच झिरो डिग्रीला वॉटरचं सुद्धा काय होतं आईस होतं टेम्परेचर खाली गेलं की याचा अर्थ झिरो डिग्री सेल्सिअसला जे ट्रान्झिशन टेम्परेचर आहे तिथं दोन्ही फेजेस एक्झिस्ट असतात बरोबर काय तिथं लिक्विड पण आहे आणि तिथं सॉलिड पण आहे असं ते ट्रान्झिशन टेम्परेचर आहे सो धिस इज द पॉईंट बी हे जे पॉईंट बी आहे तर दॅट इज अ टेम्परेचर फ्रीजिंग टेम्परेचर ऑफ प्युअर सॉल्वंट याचा दॅट इज फ्रिजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट ठीक आहे त्यानंतर टू फेजेस आर हॅविंग सेम वेपर प्रेशर ह्या जे दोन फेजेस असतील म्हणजे इथं बघा इथं गेल्यानंतर काय इथं सॉलिड आणि लिक्विड हे दोघं पण कोस्टन्समध्ये असतात कारण इंटरसेक्ट पॉईंट आहे म्हणजे त्या पॉईंटला दोघं पण आहेत सॉलिड पण आहे लिक्विड पण आहे मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहेसं सो ॲट दिस द वेपर प्रेशर इज सेम कारण तो पॉईंटच आहे का ना मग एका सिंगल पर्टिक्युलर पॉईंटला वेपर प्रेशर कसा आहे सेम व्हॅल्यू आहे त्याची दोन वेगवेगळे कर असते आपण कर बद्दल बोलत नाही सध्या आपण एका पर्टिक्युलर बद्दल बोलतोय इंटरसेक्शन पॉईंट सो द वेपर प्रेशर इज सेम अँड द टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू बी इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट याचा अर्थ मी तुम्हाला आता सांगितलं की टेम्परेचर जे आहे इथं या पॉईंटचे रिलेटेड दॅट इज नथिंग बट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट ठीक आहे म्हणजे ह्या टेम्परेचरला लिक्विड फ्रीज होतं आणि मग तिथून खाली टेम्परेचर जर बघितला आपण आणि तिथून कमी वेपर प्रेशर जर बघितला तर ते जे लिक्विड सॉल्वंट होतं ते ते सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे बघा ग्राफ कसा समजून घ्यायचा आहे कसा अभ्यास करायचा आहे हे झालं लिक्विड स्टेट आणि टेम्परेचर कमी झालं आणि वेपर प्रेशर पण कमी झाला तर ते आता गेलं सॉलिड स्टेटमध्ये आणि हे झाली ट्रान्जिशन स्टेट जसं म्हटलं झिरो डिग्री सेल्सिअस साईजसाठी से तर, तर, तर हे झालं फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट टी जिरो सिमिलरली इफ यू टॉक अबाउट द कर ई एफ अँड ए बी बघा हा ई एफ आहे आणि हा ए बी आहे तर ई एफ आणि मग आपण सी डी बद्दल बोलत होतो ए बी आणि सी डी म्हणजे हा वरचा कर आता आपण या खालच्या बद्दल बोलतोय तर हे दोघं कुठे कन इंटरसेक्ट होत आहेत दे आर इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट ई तर ईला जर इंटरसेक्ट होत असतील याचा अर्थ पॉइंट ला परत सेम वेपर प्रेशर असेल कारण तो इंटरसेक्शन पॉईंट आहे मग इथे वेपर प्रेशर परत सेम झाला म्हणजे कोणाचा सोल्युशनचा आणि सॉल्वंटचा ओके सो वी कॅन से ईफ अँड ए बी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ई वेअर द सॉलिड सॉल्वंट अँड सोल्युशन आर इन इक्विलिब्रियम सो बोथ आर इन इक्विलिब्रियम सो द टेम्परेचर विच इज करस्पॉन्डिंग टू दिस पॉईंट ई इज नथिंग बट कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन कारण ह्या ठिकाणी काय झालं त्याचं आता आईस व्हायला सुरू झालं सो दॅट टेम्परेचर ॲट विच द आईस फॉर्मेशन ऑफ सोल्युशन ऑकर्स आर सॉलिडिफिकेशन ऑकर्स दॅट टेम्परेचर इज फ्रीजिंग पॉईंट अँड दॅट इज नथिंग बट द असोसिएटेड विथ टेम्परेचर टी ठीक आहे आपण याला टी किंवा टी एफ असं म्हणतो ग्राफ डायग्राममध्ये सोडा आपण इथे सिंबल्स वापरले फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज टी एफ सो इट इज फाउंड दॅट आता इथं मला बघा सांगा टेम्परेचरमध्ये सांगा ही टेम्परेचर लाईन आहे एक्स ला, एक्सॅक्सिसला कोणतं टेम्परेचर जास्त आहे टी झिरो म्हणजे सॉल्वंट आणि टी म्हणजे सोल्युशन मग फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट याचा अर्थ प्युअर सॉलवंटपेक्षा सोल्युशनचं टेम्परेचर जे आहे म्हणजे फ्रीजिंग टेम्परेचर जे आहे म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट जो आहे तर तो कमी आहे हे झालं ऑब्झर्वेशन सो

दॅट इज सफिशियंटली स्ट्रॉंग कोण आता हा फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड पण जेव्हा ते सोल्युशन म्हणतं तर त्यावेळेला काय होतं आधी काय होतं ते फक्त सॉल्वंट होतं सॉलवंट असल्यामुळं फक्त त्याचे त्याचेच मॉलिक्युल्स होते सगळीकडे त्यामुळे त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंगर इंट्रॅक्शन असते स्ट्रॉंगर फोर्सेस असतात पण जेव्हा त्याचं सोल्युशन बनतं त्यावेळेला त्यांचे जे काही इंट्रॅक्शन आहे त्यांचे जे काही फोर्सेस आहेत तर ते फोर्सेस काय होतात कमी होतात कारण त्यामध्ये सोलिड पार्टिकल्स पण ॲड झाले त्यामुळे सॉलँड सॉल्यंड मॉलिक्युल्स हे काहीसे लांब गेले एकमेकांपासून दूर गेले सो दॅट्स वाय देअर इज अ सेपरेशन मी आता सांगितलं आहे अँड दॅट्स वाय देर इज अ डिक्रीज इन वी कॅन से फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट सो अशा रीतीनं फ्रीजिंग पॉईंट हा कमी होतो म्हणजे कोणाचा फ्रीजिंग पॉईंट कमी झाला क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी लक्षात ठेवली आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट फ्रीजिंग पॉईंट कमी झाला कोणाचा सॉल्वंट मधून सोल्युशनचा कमी झाला याचा आता सॉलोंटचा जास्त आहे फ्रीजिंग पॉईंट आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी आहे दॅट्स इट वी हॅव सीन दॅ सीन द फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ऑकर्स सो वाय फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ऑकर्स दॅट ऑल्सो व्हॅव्ह कन्क्लुडेड मग आता आपल्याला बघायचे त्याच्यावरून आपण सोल्युडचं कॉन्सन्ट्रेशन कसं फाईंड आउट करू शकतो हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑर अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स विच आर प्रेझेंट डेअर इन द सोल्युशन सो ॲज वी नो दॅट द डेल्टा टी एफ इट मीन्स डिफरन्स इन फ्री पॉईंट विच यू कॉल इट एज डिप्रेशन इन फ्री पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम मीन्स मोलेलिटी और वी कॅन से डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम वेयर के एफ इज कन्सिडर्ड टू बी द प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट विच इज ऑल्सो कॉलड एज फ्री पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट ऑर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हे शे, शे शब्द आहेत ना हे तुमच्या लक्षात राहील एफ म्हणजे काय फ्रिजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट म्हटलं तरी काही चुकीचं नाही पण हा जो शब्द आहे दॅट वी हैव टू रिमेंबर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट मला सांगा आपण मागच्या टॉपिकमध्ये के बी बघितला होता के बी बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट होता तो और मोल कॉन्स्टंट पण आपण त्याला म्हटलं तर तिथं आपण म्हटलं होतं त्याला एबुलोस्कोपिक कॉन्स्टंट राईट काय म्हटलं होतं एबुलोस्कोपिक कॉन्स्टंट इथं कोण हा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी इब्लोस्कोपी होतं याचा अर्थ दॅट इज रिलेटेड टू बॉइलिंग पॉईंट त्याच्या नावाचा आहे बघा बी इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट तर तो, तो होता बॉईलिंग से रिलेटेड आणि हा आहे फ्रीजिंग से रिलेटेड सो so, जर हे असं असेल तर आता एमची व्हॅल्यू जर आपण एक कन्सिडर्व केली बघा हां एमची व्हॅल्यू जर वन कन्सिडर्व्ह केली तर दिस इंटू वन काय होणार आहे वन सॉरी तीथम येणार आहे के एफ येणार आहे त्यामुळं वी कॅन से डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ याचा अर्थ एफ एम इफ एम ची व्हॅल्यू वन असेल तर त्यावेळेला डेल्टा टी एफ म्हणजे एलिवेशन इन फ्रीजिंग पॉईंट विल बी इक्वल टू फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट त्या कॉन्स्टंट एवढी व्हॅल्यू असेल म्हणजेच आपण म्हणू शकतो कॉन्स्टंटची व्हॅल्यू त्याच्या डेल डिफरन्स एवढी असते जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन वन मोलल असेल तर सो दिस कॅन बी द डेफिनेशन ऑफ दॅट क्रायोसोपिक कॉन्स्टंट ऑर फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट ऑर सिम्पली दिस के एफ हा जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू येते नाव टू सी द युनिट्स आता युनिट बघत असताना फॉर्म्युला काय आपल्याला केफचं युनिट बघायचं मग केफचा फॉर्म्युला काय होतं रिअरेंज डेल्टा टी एफ डिवायडेड बाय एम सो दॅट वी हॅव रिटर्न डेल्टा टी एप अपॉन एम विच इज इक्वल टू आता डेल्टा डिफरन्स आहे हा कशामध्ये घेतो आपण वी कॅन टेक इन केल्विन ऑर इन डिग्री सेल्सिअस कशामध्येही घेतला तरी चालेल कारण काय डिफरन्स आहे ना, ना? याचा आता दोन टेम्परेचर जे आहेत दोन टेम्परेचर म्हणजे काय सोलुहनचं आणि सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट इथे फ्रीजिंग पॉइंट तर दॅट टेम्परेचर मे बी टेकन इन डिग्री सेल्सिअस ऑर मे बी टेकन इन केल्विन बट द डिफरन्स विल बी सेम बरोबर सो इथं काही घेतलं तरी चालेल केल्विन ऑर डिग्री सेल्सिअस आणि डिवायडेड बाय मोलेटे युनिट असतं मोल्स पर किलोग्राम सो सिम्पली द युनिट बिकम्स केल्विन किलोग्रॅम पर मोल आता हा वर आला मग आधी लिहिला आपण काय तर मोल पर मोल झाला तो वर गेल्यावर इनवर्स झाला हा वर गेला पॉझिटिव्ह झाला सो इट बिकम्स केल्विन किलोग्राम पर मोल ऑर वी कॅन से डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल सो दिस इज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन हा कॉन्स्टंट नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द मोलर मास ऑर द कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्युट वॉट आर द सोल्यूट ॲडेड सो हाऊ मच इज द मोलर मास सो फॉर कॅल्क्युलेशन ऑफ दॅट देर इज अ सिंपल डेरिव्हेशन स्मॉलिवशन अँड दिस कॅन बी आस्क इन एक्झामिनेशन सो डेल्टा टी एप इक्वल टू के एप एन एम आपण आताच बघितला फॉर्म्युला जर असेल तर आपल्याला आता मोलॅलिटी म्हणजे काय माहित पाहिजे इन द प्रीवियस केस वेन वी आर टॉकिंग अबाउट द बॉलिंग पॉईंट सो वी हैव सीन द फॉर्म्युला फॉर मोलॅलिटी दॅट मोलॅलिटी इज नथिंग बट काय असते मोलेलिटीचा फॉर्म्युला वेट अपॉन मॉलिक्युलर वेट डब्ल्यू टू अपॉन एम टू बघा डब्ल्यू टू अपॉन एम टू म्हणजे काय झालं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय किंवा इथे ह्याला मल्टिप्लिकेशनमध्ये काय डब्ल्यू वन म्हणजे मास ऑफ सॉल्वन सो दिस इज टू बी टेकन इन किलोग्राम म्हणजे डब्ल्यू वन शुड बी इन किलोग्राम पण आपण तिथे सगळेच काय घेऊया मध्ये घेऊया सो इथे आपण थाउजंडनं त्याला मल्टिप्लाय केले सो दिस टाईप ऑफ डिस्क्रिप्शन आय हॅड गिव्हन यू इन द प्रिव्हियस टॉपिक वेन यू आर टॉकिंग अबाउट द बॉलिंग पॉईंट इन शॉर्ट सिम्पली दिस इज द फॉर्म्युला फॉर मोलेलिटी तुम्हाला जर हा थाउजंड नको असेल तर लक्षात ठेवायचं की डब्ल्यू टू आणि एम टू म्हणजे कुठलेही दोन जे मासेस आहेत किंवा सगळेच तुम्ही हा थाउजंड जर नाही घेतला तर किलोग्राम किलोग्राममध्ये कन्सिडरव करायचे आणि हा जर थाउजंडमध्ये घेतला तर हे मध्ये कन्सिडर करायचं दॅट्स एट सो आपण इथे फक्त ही एमची व्हॅल्यू पुट केली एमची व्हॅल्यू जर एवढी असेल सो वी कॅन पुट दिस व्हॅल्यू इन द इन दिस फॉर्म्युला सो द फॉर्म्युला बिकम्स डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम एमची व्हॅल्यू ही ॲज इट इज ठेवली आता दिस इज द फायनल फॉर्म्युला विच यू हॅव टू यूज यू मे रिअरेंज इट इफ इट इज रिक्वायर्ड आता डेल्टा टी एफ पाहिजे असेल तुम्हाला कॅल्क्युलेशन हे सगळं कॅल्क्युलेट करा एम टू पाहिजे असेल तर फॉर्म्युला रिअरेंज करून घ्या काय होईल बरं एम टूसाठी फॉर्म्युला बघा एम टू इकडे जाईल सो एम टू जर इकडे गेलं तर डेल्टा टी एफ कुठं जाईल इकडे जाईल ठीक आहे बाकीचं सगळं ॲज इट इज राहील डेल्टा टी एफ कुठं जाईल हा इकडे येईल बघा बरोबर एम टूच्या जागेवर येईल सो द फॉर्म्युला विल बिकम एम टू इकडे गेला डेल्टा टी एफ इकडे आला बाकीचं आहे तसं राहील ठीक आहे के एफी तर मध्ये टाकला फक्त तो काय तुम्ही कसा का रिअरेंज करू शकता सो दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्कुलेशन ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रिजिंग पॉईंट डिप्रेशन सो डेल्टा टी एफ इज अ फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन के एफ इज अ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट एंड एम टू इज अ मोलर मास ऑफ सोल्युट हे आपण नेमकं काय करतोय तर जो सोल्यूट आपण त्यामध्ये टाकला होता तो तो कुठला सोल्यूट माहित नाही आपला तरी पण आपण त्याचा मोलर मास कॅल्क्युलेट करू शकतो कशावरून तर त्याच्या बॉइलिंग पॉईंट वरून किंवा त्याच्या वेपर प्रेशर रिलेटेड गोष्टीवरून सो हा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण जर आपलं माहित पण नाही तुम्ही कुठलं सोल्यूट ॲड केलं आणि फक्त आपलं व्हेपर प्रेशर माहिती आहे तर वेपर वरून सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो की त्याचं मलिकला वेट किती आहे दिस इज द ब्युटी ऑफ दिस टॉपिक नाव दिस इज द प्रॉब्लम असं एक न्यूमेरिकल आहे न्यूमेरिकल फार इंटरेस्टिंग आहे बघा फार वेगळं आणि इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे पण तर... पुढे जाण्याच्या अगोदर मला सांगा या ठिकाणी ह्या फॉर्म्युलामध्ये काय काय टर्म्स आल्यात त्या टर्म्स तुम्हाला माहित पाहिजेत चला लेट मी नो तुम्हाला किती येत आहे एम टू म्हणजे काय टू म्हणजे काय तर असतो तो टू म्हणजे सोल्यूट आणि वन म्हणजे सॉल्वंट हे विसरायचं नाही एम म्हटलं की मोलर मास याचा होता एम टू इज अ मोलर मास के एफ इज अ फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट डब्ल्यू टू इज मोलर मा सॉरी मास ऑफ स सोल्यूट वेट ऑफ सोल्यूट डब्ल्यू वन म्हणलं की मास डब्ल्यू म्हणलं की वेट किंवा मास सो मास ऑफ सॉल्वंट डेल्टा टी एप इज डिप्रेशन इन फ्री पॉईंट याचा अर्थ मला ह्या व्हॅल्यू फुट पटकन फुटफुट करून चला फटाफट वन पॉइंट झिरो टू ग्रॅम ऑफ युरिया वन पॉइंट झिरो टू ग्रॅम ऑफ युरिया याचा अर्थ हा सोल्यूट असला पाहिजे वेन डिझॉल्व्ह इन नाईन्टी एट पॉईंट फायव्ह ग्रॅम ऑफ सर्टन सॉल्वन ओके सो धिस इज डब्ल्यू टू धिस इज डब्ल्यू वन बरोबर डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉईंट बाय झिरो पॉईंट टू वन वन केल याचा आता डिप्रेशन इन फेजिंग पॉईंट दिलंय पण गंमत इथे पुढे इथे अजून एक सोल्युशन दिलंय बघा लक्ष आहे का हे पहिलं सोल्युशन झालं आणखीन एक सोल्युशन दिलंय वन पॉईंट सिक्स झिरो नाईन ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड वेन इन एटी सिक्स ग्रॅम ऑफ सेम सॉल्वंट ठीक आहे सॉल्वंटचं मास दिलंय परत वेगळं फक्त सेम सॉल्वंट म्हटलंय याचा अर्थ हा झाला परत सोल्यूट हा झाला सॉल्वंट म्हणजे डब्ल्यू वन आणि परत फ्रीजिंग डिप्रेशन दिलाय म्हणजे दोन सोल्युशन दिलेत इकडे एक सोल्युशन इकडे एक सोल्युशन ह्या मध्ये काय होतं फ्रिजिंग क्वांटिप्रेशन या सोल्युशन मध्ये काय होतं दॅट थिंग्स आर गिव्हन अँड कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड इथं युरिया नाव सांगितलंय आणि युरियाचं वेट त्याने दिलंय ओके तर तुम्हाला ह्यावरून दुसऱ्या मॉलिक्युलचं किंवा दुसऱ्या सोल्युशनचे कॅल्क्युलेशन करायचे पहिल्या सोल्युशनमध्ये युरिया ह्या सोल्यूट आहे दुसऱ्या मध्ये कोण आहे त्याचं दिलेलं नाही तर त्याचं नाव माहित नाही तरी पण तुम्हाला त्याचं मोलक्युलर मास मोलर मास कॅल्क्युलेट करायचंय कशावरून तर वेपर वरून कसं कॅल्क्युलेट करणार आपल्याला या दोनची गरज नव्हती दोन ची एक जरी असतं तरी चाललं असतं पण आपल्याला जो डेटा पाहिजे तो काय काय पाहिजे असतो आपल्याला पाहिजे असतं के एफ पाहिजे असतं डब्ल्यू टू डब्ल्यू वन मला वाटतं यापैकी काय काय व्हॅल्यू माहिती आहे एम टू माहिती आहे डेल्टा टी एफ माहिती आहे डब्ल्यू वन माहिती आहे डब्ल्यू टू माहिती आहे एम टू म्हणजे काय मोलर मास ऑफ सोल्यूट पहिल्या केसमध्ये माहिती आहे आपल्याला युरियाचा मॉलिक्युलर मास दिले सिक्स्टी पण के ची व्हॅल्यू माहीत नाही मग काय करावं लागेल आणि दुसऱ्या केसमध्ये बघूया काय दिलंय इथं पण के ची व्हॅल्यू दिलेली नाही आणि बाकीचं सगळं दिलेलं आहे ह्या व्हॅल्यू पुट करा बरं पटकन आता मी दोन केसेस दिल्या वेगवेगळ्या कलरनं पण हायलाईट केल्या वेगवेगळ्या लाईनमध्ये लिहिल्या पहिली लाईन म्हणजे पहिला डेटा दुसरी लाईन म्हणजे दुसऱ्या सोल्युशनचा डेटा तुम्हाल तुम्हाल मी तुम्हाला हे एकदा आलं ना की तुम्ही जिंकला बघा सगळ्यात महत्वाचं न्युमेरिकल सॉल्व्ह करताना हे असतं आणि तुम्हाला न्युमेरिकल आलेच पाहिजेत मी नेहमी सांगत असतो की बोर्डासाठी जरी ते फार गरजेचे नसतील तरी तुम्हाला पुढच्या एमसीक्यू टाइप ऑफ एक्झामिनेशनसाठी ते फार महत्वाचे आहेत एका मिनिटामध्ये ते न्युमेरिकल सॉल्व करायला लागतं चला झालं का लेट्स चेक द व्हॅल्यूज व्हॅल्यूज चेक करा खाली मी डबल लिहिले आता बघा तुम्हाला मी सांगतो हे सॉल्व कसं करायचं बघा इथे तर इथे के एफ दोन्ही साठी नाहीये आणि अजून एक ॲडिशनल गोष्ट इथं एम टू पण माहित नाहीये ओके मी थोडा वेळ इथे बसतो असं इथे एम टू पण माहित नाही म्हणजे पहिल्या केसमध्ये एम टू तरी माहित होता आणि के एफ माहीत नव्हता इथं के एफ पण माहीत नाही आणि एम टू पण माहीत नाही मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं तर यासाठी दोन ऑप्शन बघा किती ऑप्शन दोन त्यापैकी एक ऑप्शन मी इथे सांगतोय आणि दुसरं ऑप्शन आत्ता मी एक्सप्लेन करतोय एक ऑप्शन कसं की आपला जो आता जो फॉर्म्युला आहे त्यावरून तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत तर तुम्ही के एफची व्हॅल्यू काढू शकता ओके okay, त्या फॉर्म्युलामध्ये के एफची व्हॅल्यू काढू शकता म्हणजे आधी के एफची व्हॅल्यू काढायची ती के एफची व्हॅल्यू तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये ठेवायची आणि तुम्हाला एम टू निघेल ओवर संपलं काय कळलं तुम्हाला इथे केएफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची सगळा डेटा आहे त्यानंतर ती केएफ ची व्हॅल्यू इथे टाकायची कारण काय केएफ एफ हे सॉल्वंटसाठी असतं केएफ कोणासाठी असतं सॉल्वंटसाठी असतं आणि ह्या ठिकाणी सॉल्वंट सेम आहे असं म्हटलंय ओके सॉलवंट काय म्हटलंय सेम सॉलवंट म्हटलंय का सेम सॉल्वंट त्यामुळे आपल्याला ती व्हॅल्यू तशी टाकावी लागेल पण ते कॅल्क्युलेशन आहे ना थोडंसं लेंदी पडतं सो आपण काय करूया वेगळ्या वेने कॅल्क्युलेशन करूया आणि ती वे बघूया हो तर मी ह्या व्हॅल्यू इथे लिहिल्या वेगवेगळ्या कलरमध्ये लिहिल्या मग याचा अर्थ मध्ये एक लाईन असं कन्सिडर करा हाफ ऑफ पार्ट केले आणि या ठिकाणी पहिली व्हॅल्यू या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू आता मी काय करतो का हे जरा काढून टाकतो आपल्याला जागा कमी पडती आहे स्क्रीनवरती तर ह्याला मी बाजूला काढून देतो म्हणजे आपल्याला जागा पुरेल तर त्या अगोदर आपण फॉर्म्युला बघूया फॉर्म्युला आपल्याला नेमका ने काय वापरायचं ते हा फॉर्म्युला आपला एम टू इक्वल टू धीसमज के एफ इन टू डी एम वगैरे आणि हा फॉर्म्युला तर रिअरेंज करायचा याच्यामध्ये आपण के एफची वॅल्यू जर काढायची असेल आपल्याला के एफची वॅल्यू दोन्ही ठिकाणी माहीत नाही सो वी रिअरेंज द फॉर्म्युला फॉर के एफ मग आपण फॉर्म्युलामध्ये काय करणार ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या एका बाजूला घेतल्या आपण सपोज म्हणजे के एफ जे आहे ते एका बाजूला ठेवलं बाकीचं सगळं दुसऱ्या बाजूला घेतलं मग मला सांगा थाउजंड के एफ इथे ठेवलं बाकीचा डब्ल्यू टू इथे हा डब्ल्यू टू जर लेफ्ट साईडला गेला तर काय होईल एम टू ला डिवायडेड बाय होईल डब्ल्यू टू बरोबर याचा अर्थ हा डब्ल्यू टू इकडे गेला तो झाला डिवायडेड बाय त्यानंतर डेल्टा टी एफ आणि डब्ल्यू वन हे इकडे जातील एम टूला मल्टिप्लिकेशन मध्ये बरोबर हे इथेच ठेवलं फक्त हे इकडं आणि हे इकडं सो द फॉर्म्युला बिकम धिस मच अकॉर्डिंगली हा फॉर्म्युला बनतो म्हणजे काय बनला हा इकडे होता एम टू इन टू डेल्टा टी एफ इन टू हा डब्ल्यू वन आणि डिवायडेड बाय इथला आलेला हा डब्ल्यू टू इथे आलाय ओके आता आपण जाऊया नेक्स्ट स्क्रीनवरती हा डेटा पण आता बघितला आता आपण न्यूमेरिक फॉर्म्युला बघितला हा फॉर्म्युला पण आता फायनल केला आता हा फॉर्म्युला झाला पहिल्या सोल्युशन साठी आणि हा फॉर्म्युला झाला दुसऱ्या साठी ठीक आहे पण गंमत काय तर लेफ्ट साइडला हे सेम सॉलवंट आहे ना सेम सॉल्यंट आहे याचा अर्थ सेम सॉल्यंटसाठी थाउजंड के एप इक्वल टू धिमज आणि इथं पण थाउजंड के एप इक्वल टू मच याचा अर्थ लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन इज सेम सो वी कैन से राईट हँड साईड ऑफ द इक्वेशन इज ऑल्सो सेम त्यामुळे काय होणार आपल्याला फक्त आधी व्हॅल्यू पुट करून घेऊया कारण याला आपण वेगवेगळे नोटेशन देऊ शकतो अशा केसमध्ये एम टू लाम टू ना म्हणता एका बाजूचा जे नोटेशन्स आहेत इथं मी जसं कलर दाखवला पण आपल्याला पेपरमध्ये कलर नाही दाखवताना मग त्याला नोटेशन्स वेगळे करायचे फॉर एक्झाम्पल हे नॉर्मल असतील तर या सगळ्यांना डॅश म्हणू शकतो एम टू डॅश डेल्टा टी एफ डॅश डब्ल्यू वन डॅश डब्ल्यू टू डॅश एक्सेट्रा ठीक आहे पण मला इथे काही गरज वाटलं नाही मी कलर कॉम्बिनेशनमध्ये सेपरेट केलं आणि ही व्हॅल्यू पण मी कॅल्क्युलेट केली आहे सॉरी पुट केल्या व्हॅल्यू या सोल्युशनच्या व्हॅल्यू पुट केल्या या सोल्युशनच्या व्हॅल्यू पुट केल्या इथल्यावरून आणि मग आता काय करणार मी हा थाउजंड के एफ आणि हा थाउजंड के एफ आहे याचा अर्थ लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन इज सेम सो राईट हँड साइड ऑफ द इक्वेशन इज सेम तर पुढची स्टेप बघा आता मी काय करतो तुम्हाला माहिती काय करायचं आता ह्या दोन टर्म काढून घ्यायच्या म्हणजे लेफ्ट साइडला काय येणार एवढी टर्म आणि राईट साईडला काय येणार ही इकडची टर्म बाकी काहीही केलं नाही किती छान सोल्युशन काढलं बघा मी नाही काढलो तर इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट आता ह्यामध्ये तुम्हाला काय माहीत नाहीये तर एम टूची व्हॅल्यू माहित नाही आता तुम्हाला फक्त फॉर्म्युला रिअरेंज करायचं आहे सो यू जस्ट रिअरेंज दिस फॉर्म्युला ओके काय होईल रिअरेंजमेंट यू नीड एम टू टू वन साइड याचा ते बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लेफ्ट साइडला घेऊन जा मग आता मला सांगा हा वन पॉईंट सिक्स झिरो टू इथे डिवाइड बाय होता तिकडे गेला काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल हा झिरो पॉईंट थर्टी फोर आणि एटी सिक्स हे इकडे जाईल सो so, एम टू इज इक्वल टू काय आलं सिक्स्टी हे आहे तसं हे बघा आहे तसंच घेतलं सगळं कलर सहित आहे तसं घेतलं याचा इथला वन पॉईंट सिक्स झिरो नाईन इकडे आला आणि इकडला पॉईंट थर्टी फोर एटी सिक्स इकडे आला हे असं आपण सोल्युशन काढूया आता आपल्याला फक्त हे टाकायच्या व्हॅल्यू लॉक टेबलमध्ये तर ही मेथड चांगली कशामुळं का कारण तुम्हाला मी जे सांगितलं होते पहिली मेथड इथे जर कॅल्क्युलेट केला आपण के एफ सो यू नीड टू कम्प्लीट वन कॅल्क्युलेशन हिअर अँड सेकंड कॅल्क्युलेशन हियर इटवीन टू टाइम द कॅल्क्युलेशन आर रिक्वायर्ड दिस केस बट इफ यू फॉलो दीस स्टेप एकाच स्टेप मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन होणार कारण एकाच वेळेला तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत टेबल बघताना इथे इकडे एकदा एक बघा फक्त इकडे एकदा बघा असं तुम्हाला करायला लागलं असतं पण इथे सगळं एकाच वेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकणार सो दैट्स इट नाव यू कॅन यूज लॉक टेबल अँड यू कॅन सॉल्व दिस सो फायनल आन्सर इज कमिंग टू बी सिक्स्टी सेवन पॉईंट थ्री ग्रॅम पर मोल स्क्रीनशॉट घेऊ शकता Thank you. See you in next video.